नांदूर मधमेश्वर प्रकल्प वाचविण्यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकजूट होण्याचे आवाहन. वैजापूर गंगापूरसाठी विशेष बाब म्हणून निर्मिती केलेल्या 4 प्रकल्पातील पाणीसाठा 2005 जल कायद्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पळवण्याचा अन्यायकारक प्रकाराला कडाडून विरोध करण्यासाठी शेतकरी मित्र प्रतिष्ठानच्या पुढाकारातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेतकरी परिषद वैजापूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्या शेतकरी परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना डॉक्टर डोंगरे बोलत होते. डॉक्टर राजीव डोंगरे म्हणाले की 1970च्या दशकात तत्कालीन सरकारने कायम दुष्काळाची तीव्र झळ सोसणाऱ्या वैजापूर गंगापूर तालुक्यातील 45,000 हेक्टर क्षेत्र सिंचन व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इगतपुरी जिल्हा नाशिक येथे 4 धरणांची निर्मिती केली. शेतकरी परिषदेत नांदूर मधमेश्वर प्रकल्पाविषयी सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात येणाऱ्या अन्यायकारक निर्णय रद्द करण्याचा ठराव शेतकऱ्यांनी आवाजी मताने मंजूर करण्यात आला आहे. या शेतकरी परिषदेला वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विलास मस्के, वैजापूर, औरंगाबाद.